राजकीय हितसंबंध कसे जपायचे हे मला व्यवस्थित माहिती आहे वाकनेस. मला त्या शेतकऱ्याविषयी लोभ नाही, राघोबाचा राग नाही. माझा प्रश्न आहे फक्त परशुराम बद्दल. सुभान चुकीच्या वेळेला परशुराम साहेबांना भेटला. दिवसातली अशी कुठली वेळ असते जेव्हा परशुराम चुकीचं बघत नसतो. मला एवढंच म्हणायचं की भावनेच्या भरात सुभानच्या मुलीचं ओझ. कुठलाही निर्णय मी भावनेच्या भरात घेत नाही. वाकनीस, या वाड्याला एक मुलगी जड नाही. इथून पुढे ती आपल्या बरोबरच राहील. इथून पुढे इथेच राहणार आहे ती तुझी सोबत. म्हणून नाव काय का तुझं? जानकी. बरं नाव ठेवलंय की वडिलांनी? जानकी म्हणजे सीता, जनक राजाची मुलगी, रामाची बायको. का सगळं रामायण सांगणार आहेस मला? तुम्ही तर तिला आत घेऊन जा. पण मी इथे का म्हणून राहायचं? प्रश्न विचारायचे नाहीत. सुमित्राची सोबत म्हणून राहायचं, कळलं? ताई बरोबर. सुमित्रा ताई म्हणायचं, आहो जाहो करायचं. सुमित्रा इथले नियम शिकव जरा तिला. जानकीला वाड्यावर सोडली. काय? तिथं नरसिंहराव साहेबांच्या पायावर घातले आणि म्हणलो आता ही तुमची चाली. मला एकदा सांगायचं तरी होत. अग तू धाडलं असतोस. हे बरात्मा, जे काय झालं ते जानकीच्या चांगल्या करताच झालं. तू बघून गण्याला बोलून घे, त्याला समज, सगळं समजावून सांगायला पाहिजे. काय समजवणार त्याला? मी जरा जाऊन येऊ का? कुठे? घरी. आईची आठवण येते? नाही, आईची नाही, गण्याची. हा गण्या कोण? मी सांगितलं ना मगाशी, माझा धाकटा भाऊ म्हणून. त्याला घेऊन येऊ का इकडे? नाही. तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय? 10वी पास आहे, काठावर. नुसतं 10वी सांगितलंस तरी पुरे, काठावर पास नको काही सांगायला. आत्याबाई. आत्याबाई, तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. ती आजपासून आपल्या वाड्यावरच राहणार आहे. जानकी नाव आहे तिचं. या वाड्यात दिवसाला 4-5 आश्रित येतच असतात. आता काय प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवू? गण्या असं रडू नको. आपली जानकी आता आपल्या बरोबर राहणार नाही. नको राहू दे, मी जाईन तिच्या बरोबर राहायला. अरे पण ते जिथं आहे तिथं आपण नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत? मला सांग ती कुठे आहे, मी जाईन तिकडं. अरे तिला वाड्यावर काही दिवसासाठी कामाला ठेवलंय. मग मी बी जाईन ती तिच्या मदतीला. काय नको, मी गण्याला झोपून येते ना परत. बस झालं तुझं गण्या गण्या. जा जाऊन झोप स्वयंपाकघरात मुकाट्याने. वळकटी ठेवली आहे तुझी तिथे. पण मी जा म्हटलंय ना. चल जा गण्या. मी उपाशी मेले तरी चालेल, पण माझ्यासाठी चोरी केलेली मला नाही चालायची. ताई, गावातल्या सगळ्यांच्या आई बाबांकडे पैसे आहेत, मग आपल्या आई बाबांकडे का नाही? आपल्या आई बाबांकडे पैसे नाहीत म्हणून ते कधी चोरी करतात का रे? ताई, मी तुझ्यासाठी काय पण करेन. तू शपथ घेऊन सांग विठ्ठलाची की पुन्हा चोरी करणार नाही. तू परत चोरी करणार नाही आणि तू पण शपथ घे की तू मला सोडून जाणार नाही. अरे मी तुला सोडून राहू शकेन का? मी पण